शिरोर येथील बेघर वसाहत मध्ये गटार तुंबल्याच्या कारणावरून झालेला चाकू हल्ल्यात दोघे जण गंभीर जखमी झालेले आहेत याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की सागर नामदेव यादव वय वर्ष पंचवीस यांच्या राहत असलेल्या जागेतून सांडपाणी गटारीत सोडलेले आहे या गटारीतील पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्ग नसल्यामुळं हे पाणी रहिवाशी असणारे संतोष मोरे यांच्या दारात तुंबट आहे याचा जाब जा विचारण्यासाठी संतोष मोरे आणि मिरजेतून तडीपार केलेल्या चिपरी बेघर वसाहतमधील आपल्या आजीकडे वास्तव्यास असणारा अर्जुन माळी वैवर्ष पंचवीस याला सोबत घेऊन गेला असता सागर यादव आणि संतोष मोरे यांच्यामध्ये किरकोळ वादावादी झाली या वादावादीचे वादावादी रात्री साडेआठच्या सुमारास चाकू हल्ल्यात रुपांतर झालं मिरजेतून तडीपार असलेला अर्जुन माळी याने संगीता यादव सागर यादव आणि अर्जुन यादव यांच्यावर आपल्या जवळ असणाऱ्या चाकूने वार केलेत यामध्ये सागर यादव यांच्या पाठीवर छातीच्या डाव्या बाजूला वार झाले असून संगीता यादव यांना देखील डोळ्याच्या वरती दुखापत झाली आहे प्रतिहल्ल्यामध्ये अर्जुन माळी हा देखील गंभीर जखमी झाला आहे